आणि किरण काय बोलता? हॅलो, आवाज येतोय माझा? हो बघा, थोडस काजलची मी छायाचित्र तुम्हाला दाखवतोय. हो काजल जॉईन होईपर्यंत हे बघा, त्यांच्या स्टेडियमचा हा फोटो आहे. हा त्यांच्या मॅचच्या दरम्यानचा एक शूट आहे. हा बघा, ती हॉकी इंडियन सिनियर वुमन चॅम्पियनशिप 10th जिंकल्यानंतरच त्यांचं विजयी फोटो फोटो सेशन आहे. हा हा ओके 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 बाळानो, ओके ओके दाखवतो दाखवतो. ओके बाळानो, सॉरी थोडस शेअर करतो. हे बघा, दिसला फोटो बाळानो? हा बघा, हा फोटो बघा, त्यांच्या ग्राउंड मधला हा फोटो आहे. मेडल म्हणजे विजय झाल्यानंतरचा मेडल सहित. हा बघा, मॅचच्या दरम्यानचा फोटो आहे. 5-10-19 राज्यस्तरीय टुर्नामेंट 19. हा बघा, विजय समारोह त्यांनी जिंकले. फोटो दिसतोय का सर्वांना बाळानो? बघा, ही काजल आटपाडकर या ठिकाणी दिसते. दिसतोय का? नाही म्हणते. हे बघा, हा तिच्या ग्राउंड मध्ये सराव दरम्यानचा फोटो आहे. मागाशी आपण सांगितले की SNDP चॅम्पियनशिप त्यांनी जेव्हा जिंकली तेव्हाचा हा राष्ट्रीय स्तरावरचा हॉकी टुर्नामेंटचा फोटो आहे. हे बघा, इथं ही काजल दिसते आहे. त्यानंतर हे घ्या, याच्यामध्ये हा विजय समारोह आहे. खेलो इंडिया दरम्यानचा हा विजय समारोह आहे. काजल आटपाडकर हे पाहित आहे सगळे छोटे खेळाडू. हा खेलो इंडियाचा हे बघा, हा ड्रेस आहे तो खेलो इंडियाचा लोगो होता. खेलो इंडियाच्या दरम्यान जी चॅम्पियनशिप यांनी जिंकली त्या दरम्यानचा त्या दिवशीचा हा फोटो आहे. तर बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे काजल जॉईन झाले. आपण पुन्हा या मीटिंग कडे येऊया. ठीक आहे, काजल बोलते. हॅलो काजल, आवाज येतोय? हा येतोय सर. हा एक मिनिट एक मिनिट, माझा आवाज मी ऑफ केलाय, सॉरी बर का. हा आता मला आवाज येतोय, बोला. हा हॅलो, काजल
सर झालं बोलून बस. ठीक आहे ठीक आहे बाळा, असू दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके लक्ष द्या बाळांनो, आपल्या मान खटाव सारख्या दुष्काळी भागातून कशा पद्धतीनं खेळाडू याच उत्तम उदाहरण हे काजल आटपडकर आहे. तर जास्त वेळ न घालवता मी आपल्या उपशिक्षिका, हा बोला बाळांनो, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. बच्चेपट्टी. हॅलो सर. हा बोला मॅडम. हॅलो जगताप सर. बोला मॅडम बोला. हा आता नलावडे मॅडमने जे सांगितलं की क्रीडा प्रबोधिनीसाठी काय जे नऊ आपल्याला हे असतात, नऊ प्रकारचे यावे लागतात, तर त्या नऊ मध्ये जे जे काही लागतं त्याचं जरा त्यांना थोडं स्पष्टीकरण देत आलं तर आपल्याही मुलांना त्याचा फायदा होईल. ते जे नऊ प्रकार आहेत त्यामध्ये ते 27 गुणांची टोटल चाचणी असते, 27 पैकी किमान 18 मार्क मिळाले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता पहिलं कसं होतं की जेव्हा आपल्या सातारचे अगदी 163 मुलं सिलेक्ट झाली तेव्हा महाराष्ट्राच्या लक्षात आलं की सातारमध्ये एवढे मुलं एका सातारा जिल्ह्याची जॉईन होतात, म्हणजे क्रीडा प्रबोधिनीला निवड होतात आणि आपल्या जिल्ह्याची काहीच होत नाहीत. तेव्हा एक निकष असा ठेवला होता शासनानं की रनिंग मध्ये 800 मीटर रनिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जर 3 पैकी 3 मार्क मिळाले तर त्या खेळाडूला बाकीच्या ऍटम मध्ये इव्हेंट मध्ये कमी मार्क मिळाले तरी चालत होते, त्या मुलाचं सिलेक्शन लगेच होत होतं तेव्हा. परंतु महाराष्ट्राच्या हे लक्षात आलं की ह्या एका इव्हेंटमुळे सातारा जिल्हा पुढे जातोय, मग त्यांनी थोडस त्याच्यामध्ये ढवळाढवळ केली आणि मग त्यांनी परत असा फोर्स केला की म्हटले एका इव्हेंटवर नको, की परत 27 पैकी 17 किंवा 18 किमान मार्क मिळायला पाहिजेत तेव्हाच सिलेक्शन क्रायटेरिया ठेवूया. आणि मग तेव्हापासून थोडस आपलं मग संख्या कमी झाली आणि तेव्हापासून मग जे आपले इव्हेंट आहेत 9 त्रिक 27 नऊ इव्हेंट, तर त्या नऊ इव्हेंटमध्ये कमीत कमी 18 मार्क मिळणं गरजेचं आहे असा तो नियम परत पुन्हा पूर्वीप्रमाणे लागू झाला. आता मी मॅडमला विनंती करतो की थोडस आपलं त्याच्याविषयी मार्गदर्शन करावं. आपल्या मुलांना कसं आहे की आपल्या त्याला वजन उंची ह्या क्रायटेरियाला देखील मार्क असतात, त्यातले वजन आणि उंची हे दोन क्रायटेरिया आहेत 9 पैकी. आणि वजन आणि उंचीमध्ये आपल्या मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतो आपल्या दुष्काळी भागामध्ये, त्याचा चार्ट पण माझ्याकडे आहे. आपण मी सुद्धा 2016 साली आल्यानंतर प्रयत्न केला. आपल्यातला विश्वजित विनोद पवार हा जो मुलगा होता त्याला निवड करण्यासाठी मी खूप कष्ट घेतले होते, परंतु कसं आहे की ते एका शाळेचे जेव्हा कष्ट एकत्रित होतील तेव्हा 2016 साली थोडं मला अपेक्ष आलं. परंतु म्हणजे कसं आहे की ते अगदी सगळ्यांनी झोकून देऊन आता हे आपल्या दुष्काळी भागातली मुलं काय सिलेक्ट होतात तर त्यांना काय आहे की आपल्या मानदेशी फाउंडेशन आहे त्या बँकेचं त्यांना स्पॉन्सरशिप मिळतं आणि त्या ठिकाणी मेगा सिटीमध्ये त्यांचा कॅम्प लावला जातो. तर परंतु तिथंपर्यंत कॅम्प लावण्यासाठी सुद्धा सिलेक्ट होण्यासाठी आणि विशेष म्हणजे तो मुक्कामी कॅम्प सगळं जेवणापासून ते सगळं नियोजन त्या ठिकाणी असतं, तर परंतु तिथं जोपर्यंत येण्यासाठी सुद्धा कमी आपल्या लेवलला सुद्धा त्या 27 पैकी 17 किंवा 18 मार्क आपल्याला मिळायला पाहिजे तरच तिथं आपल्याला सिलेक्ट करणार ते कॅम्पसाठी सुद्धा. तर अशा पद्धतीचं ते एकंदरीत आहे. आपल्याकडे वेळ आहे परंतु तर मी आमच्या मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं थोडस त्याच्याबद्दल आणखी डीपमध्ये माहिती सांगावी. आपल्याकडे चार्ट देखील मी आपल्या ग्रुपवर टाकेन, आपल्या केंद्राच्या ग्रुप देखील टाकेन चाचणीच्या संदर्भात. कसं आहे की आता मॅडम सुद्धा ह्या विषयावर बोलायला आपण म्हणजे काय कल्पना दिली नव्हती, परंतु ओघांना ते क्रायटेरिया ते जसं त्यांच्याजवळ आता मटेरियल आहे त्या पद्धतीने त्या बोलतील. हॅलो, सांगते माहिती क्रीडा प्रबोधनी बद्दल. क्रीडा प्रबोधनी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी 9 टेस्ट लागतात, प्रत्येक टेस्ट साठी 3 मार्क आहेत.
आणि त्यांच्या म्हणजे ठरले आता समजा 800 मीटर तुम्ही एक 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात म्हणजे वयोगटानुसार त्यांचं ठरलेलं आहे. सर म्हटले ना चार्ट टाकतील, चार्ट पाहिल्यानंतर येईल तुमच्या लक्षामध्ये. इवन मला पूर्वी कल्पना असते मी पण काढून ठेवला असता. तर त्यांचं कसं आहे, समजा 14 वर्ष वयोगट असेल तर 14 वर्षाच्या वयोगट मुलांनी 800 मीटर रनिंग साधारण 1.5 मिनिटामध्ये पूर्ण केलं तर त्याला 3 पैकी 3 मार्क, जर त्यांना 1.5 च्या थोडा खाली सेकंद खाली आले तर 2 मार्क आणि खाली त्याच्या खाली आले तर 1 मार्क, आणि त्यांच्या ठरलेल्या टायमिंग पेक्षा जर कमी मार्क मिळाले तर मग 0 मार्क त्या इव्हेंट मध्ये. असे टोटल 9 इव्हेंट आहेत. पहिला आहे तो खडी लांबुडी, त्यालाही 3 मार्क आहेत, 3-2-1. खडी उंच उडी, त्याला पण प्रत्येक वयोगटानुसार त्यांचं टायमिंग ठरलेलं आहे. म्हणजे खडी लांबुडी किती गेली पाहिजे ती 9 वर्ष वयोगटापासून 14 वर्ष वयोगटापर्यंत ठराविक त्यांचा ठरलेला क्रायटेरिया आहे, त्याप्रमाणे मार्क पाडावे लागतात. दुसरी आहे खडी उंच उडी, तिसरं शटल रन, चौथं 30 मीटर रनिंग आहे, 5वं 800 मीटर रनिंग आहे, 6वं वजन, 7वं उंची, 8वं मेडिसिन बॉल थ्रो, आणि 9वा काही मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण मी परत सांगेन किंवा सर चार्ट दाखवतील. आणि याच्यासाठी म्हणजे मी मग अशी बोलली की ज्याला खरंच बाबा मनापासून ह्याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचंय आणि खेळामध्ये करिअर घडवायचंय त्यांनी आवर्जून क्रीडा प्रबोधनीसाठी ट्राय करावा. पण त्याच्यासाठी एवढं झोकून द्यावं लागतं. आता 2012 मध्ये आम्हाला एवढं मोठं यश का आलं ते सांगते. आपले माणदेशीचा सर्वे सर्वात चेतना भाऊ व विजय सिन्हा यांनी पूर्ण स्पॉन्सरशिप दिली होती आणि मान्य महेश पालकर सर जे आहेत साहेब होते आपले शिक्षणाधिकारी, त्यांनी आमची जी 5 जणांची टीम होती तिथं मसवडमध्ये कार्यरत होती आणि जावळीमध्ये एक कॅम्प होता, इकडे मसवडमध्ये एक कॅम्प होता. मसवडच्या कॅम्प मध्ये 4 तालुके आम्ही सांभाळले, कुठला खटाव, माण, पाटण आणि चौथा कोरेगाव, असे 4 तालुके आम्ही तिथं सांभाळले. तर तिथं मुक्कामीच होतो आम्ही 6 महिने. मुलांनी सकाळी त्यांचं 6:30 वाजल्यापासून शेड्यूल चालू व्हायचं, ते सकाळी 9:30 पर्यंत चालायचं, तिथून नाश्ता व्हायचा, तिथून आंघोळी वगैरे, तिथून जेवण विश्रांती आणि परत संध्याकाळी 4 ते 7:00 पर्यंत मुलांची ग्राउंडवर प्रॅक्टिस चालायची. आणि मुलं एवढी हार्ड वर्क करत होती की बाबा आम्ही शिक्षक काही सांगू तुम्हाला हे करावं लागेल ते करावं लागेल. 9च्या 9 टेस्टचं आम्ही नियोजन केलेलं होतं आठवडाभराचं, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी तो काम करत होता आणि मुलांनी 6 महिने इतके कष्ट घेतले. त्यामुळे आता म्हणजे सरांनी सांगितलं मग अशी की बाबा होतात विद्यार्थी थ्रू डायरेक्ट सिलेक्ट झाले, पण बरेचसे विद्यार्थी असे होते की त्यांनी 27 पैकी 17 मार्क सुद्धा पाडले. आणि आपल्या सातारा जिल्ह्यामधून त्यावरची हायेस्ट आकडा होता की टोटल आपले विद्यार्थी गेले होते 200 आणि 200 मधले 163 विद्यार्थी सिलेक्ट होते त्यावर्षी. त्याच्यासाठी फक्त डेडिकेशन महत्वाचं आहे. आता स्पॉन्सरशिप मिळू अथवा नाही मिळू, पालकांनी किंवा शाळेतल्या शिक्षकांनी वैयक्तिक स्तरावर आणि मेन म्हणजे त्या मुलाची जिद्द पाहिजे. कसं असतं, शिक्षक काम करतात, पालक सपोर्ट करायचं काम करतात, पण त्या विद्यार्थ्याला मनापासून वाटलं पाहिजे की बाबा मी तिथपर्यंत गेलो पाहिजे म्हणून, तरच हे सर्व होऊ शकतं, नाहीतर होऊ शकत नाही. आणि हे विद्यार्थी एवढे कष्टाळू होते आमचे, 163 मधले 100 विद्यार्थी आमच्याकडे होते, निम्मे विद्यार्थी वरती होते. त्यांना 2 टाइम काय सांगू दे, कसं सांगू दे, कधी त्यांनी आळस केला नाही, काही केला नाही, प्रत्येक एक ना एक विद्यार्थ्यांनी एवढं कष्ट केले. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की 163 मधले 20-25 जर विद्यार्थी सोडले तर जवळपास आता 140 विद्यार्थी सध्या नॅशनल प्लेअर आहेत, काही काही जण इंटरनॅशनल कडे प्रवास करतायत त्यांचा. मग मला सांगायचा एकच उद्देश की ज्याला मनापासून इच्छा आहे की बाबा त्यांना इंटरनॅशनल प्लेअर व्हायचे किंवा खेळामध्ये करिअर घडवायचे, त्यांनी आवर्जून क्रीडा प्रबोधनासाठी ट्राय करावा. जगताप सरांना याची सगळी माहिती आहे, त्यांनी स्वतः मी जसे कॅम्प घेतलेले तसे त्यांनी सुद्धा तिकडे पाटण तालुक्यात पण घेतले, तर इथं पण त्यांनी प्रयत्न केला होता. तसा त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही. मेन म्हणजे रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याची मनापासून पाहिजे इच्छा. विद्यार्थ्याला जर वाटत असेल ना हा बाबा मला तिथं जायचंच आहे करायचंच आहे, मग त्याला मार्गदर्शन असू अथवा नसू तो विद्यार्थी 100% तिथपर्यंत पोहोचणार. त्यामुळं मग क्रीडा प्रबोधनी विषयी सर आणखी परत नंतर सांगतील कधी शाळेत वगैरे आले तुमच्या केले तर सरांना पण सगळं माहिती आहे जगताप सरांना. फक्त एक लक्षात ठेवा की खेळाच्या दृष्टीनं करिअर का करा हे म्हणजे आमचं वैयक्तिक मत का आहे, तर फिजिकल फिटनेस राहतो, दुसरी गोष्ट करिअर होतं. आता सध्या फॅड काय चालू आहे की एमपीएससी यूपीएससी प्रत्येक जण करतो प्रत्येक जण, पण हे जर खेळायला इंटरनॅशनल एक जरी मेडल मिळवलं, आता आपल्याला ललिता बाबरताई आहोत, परत अजून आपले हे झालं होते महाराष्ट्र केसरी विजय चौधरी म्हणून त्यांना डीवायएसपीची पोस्ट दिली, आपल्याला ललिताताईंना प्रांतात उपजिल्हाधिकारी पोस्ट दिली, म्हणजे जर तुम्ही इंटरनॅशनलला आपल्या भारतासाठी एखादं मेडल जर मिळवलं. तो दंगल पिक्चर बघितला की नाही आपण, त्याच्यामध्ये दाखवले की तिथे वडील किती म्हणजे क्रेझी असतात आपल्या भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यायला. जर मेडल मिळवून दिलं तर आपलं स्वतःचं नाव होतं, आपला फिजिकल फिटनेस राहतो, करिअर तर खेळात होतं ते होतं, पण इकडून आपल्या महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा अभ्यास न करता डायरेक्ट पोस्ट परंतु खेळाने काय होतं ते साध्य होतात. त्यामुळे म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे, आमच्या सरांनाही वाटतं की मुलांनी जास्त करून खेळाकडे भर द्यावा, खेळाला करिअरच्या दृष्टीनं बघावं,
डॉक्टर इंजिनियर सगळेच होत असतात, पण खेळाडू होणं फार त्याला चिकाटी असते, जिद्द असते, ते क्रेज वेगळंच असतं. ते जर असेल ना 100% कोणी होऊ शकतं नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू. आता आमची काजल ऊसतोडी कामगारांची मुलगी आहे ती, म्हणजे अगदी ती आई वडिलांसोबत कशाला ऊसतोडीला जात होती. 163 मधले सगळे विद्यार्थी असे आहेत की ते जिल्हा परिषदेचे तर होते ते होते, पण प्रत्येक जण खडतर प्रवासात ना आलेले होते. पण आज प्रत्येक विद्यार्थी नॅशनल प्लेअर आहे, कोणी इंटरनॅशनल प्लेअर आहे. आम्हाला जेव्हा त्यांच्या म्हणजे त्यांच्या बातम्या बघतो आम्ही, फोन येतात त्यांच्या, आम्हाला खूप आम्हाला अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी जिल्हा परिषदेचे तळागाळातले इथपर्यंत पोहोचलेत. कशामुळं? केवळ जिद्द आणि चिकाटी. आणि आणखी काय माहिती असेल तर परत सर सांगतीलच. सरांनी बोलायची संधी दिली, धन्यवाद जगताप सर. बरं ठीक आहे, थँक्यू नलोडे मॅडम. हो थँक्यू. दोन मिनिट. हा जगताप सर, 2 मिनिटं बोलते. हा मी अचानकपणेच नलोडे मॅडमना क्रीडा प्रबोधिनी विषयी सांगायचं सुचवलं आणि त्यांनी ते आव्हान लगेचच पेललं. तुम्ही दोघही नवरा बायको खूप क्रीडा क्षेत्रात झोकून देणारे असे आहात आणि आम्ही बघितलंच की गेल्या वर्षी रस्सीखेचसाठी सुद्धा तुम्ही काय काय प्रयत्न केले, पिंपरी गोरेगाव सगळीकडची मुलं एकत्र करून त्यांना शिकवून खूप, म्हणजे जेवढं तुमच्याजन होत होतं तेवढं तुम्ही सगळं केलं. परंतु शेवटी आपल्याला जिल्ह्याला अपयश आलं तर ठीक आहे, अजून आपण इथून पुढं आपल्याला क्रीडा क्षेत्र हे शिकवतं की हार जरी झाली तरी काय मागं हटायचं नाही, आपण पुढच्या वर्षी सुद्धा त्यात जोमानं पुन्हा प्रयत्न करूया. आमच्याकडून तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही जरूर करू. तुम्ही फक्त आम्हाला ते सांगा की मॅडम आम्हाला जरा एवढी एवढी मदत पाहिजे आहे, आम्ही नक्कीच करू आणि आपल्या शाळेचं नाव आपण नक्कीच जिल्ह्यावरती पुन्हा एकदा नेऊया. मी तुम्हाला अशी ग्वाही देते, फक्त तुम्ही तुम्हाला कुठं अडचण येते तेवढं फक्त आमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. ओके धन्यवाद. ठीक आहे सर्वांना. आता आज खरं तर म्हणजे खूप चांगले गुणवंत खेळाडू आपल्याला आज मिळाले आणि त्यांची रिअल स्ट्रगल हा आपल्याला ऐकायला मिळाला. खूप आनंद वाटला मला सुद्धा, कारण प्रत्यक्ष सर्वांसोबत ऐकणं हा एक वेगळाच आनंद असतो. तर काजला आमच्याकडून नेहमीच शुभेच्छा असतात, शुभेच्छा आहेत, असणार आहेत. तर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमच्या शाळेचे उपशिक्षक निकम मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. बघा आज मगाशी आपण पूजा खो खो खेळाडू पूजा सुधीर कुलकर्णी हिचं मार्गदर्शन आपल्याला भेटलं आणि आजच्या या चौथ्या पुष्पासाठी आपणास उपलब्ध झालेली काजल सदाशिव आटपाडकर हे एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि तिनं आपल्याला खरंच खूप छान खेळाविषयी मार्गदर्शन केलं आणि तिचा ती दुसरीत असल्यापासून ऊस तोडणीच्या कामाला जात असलेली तिनं सांगितलं की तिचा अशा कठीण परिस्थितीतला तिचा प्रवास तर सगळ्यांनाच म्हणजे आश्चर्य करणार आहे की आपण बघतोय की अशा अनेक खेळाडू खरं तर त्यांच्याकडे गुणवत्ता असते परंतु त्यांच्या कौटुंबिक अडचणी असतील किंवा ह्या अशा अडचणींमुळे ती मुलं मागं पडतात. परंतु पूजाला योगायोगाने संधी मिळाली चांगली, मानधनी प्रबोधनी मधून तिची निवड झाली आणि तिचा पुढचा सगळाच प्रवास चांगल्या स्तरावर गेला आणि तिनं नाव कमवलं तिचं. तर तिला तिला खूप छान संधी मिळाली आणि तिनं तिच्या जीवनाविषयी खूप छान माहिती सांगितली की खेळांमध्ये तिची निवड कशी कशी झाली आणि ही मुलांच्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन होतं आपल्या मुलांसाठी. मुलांनी त्याचा विचार करावा की ऑनलाईन गेम मध्ये न अडकता जर आपण खेळामध्ये पूर्णपणे आपल्याला मैदानी खेळांमध्ये झोकून दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतो. आता आपल्या भारत देशामध्ये क्रिकेट या खेळाला जास्त महत्व दिलं जातं, इतर खेळांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. तर यामध्ये मेजर ध्यानचंद यांनी आपल्या हॉकी या खेळाला जगामध्ये नावलौकिक मिळवून दिला आणि त्यांच्या नावानंच 29 ऑगस्ट हा खेळ दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. तर त्यांचा सुद्धा म्हणजे प्रवास हा खडतर होता. त्यांचा खरं तर त्यांच्या ध्यानचंद चंद हे नाव त्यांना कशासाठी मिळालं तर ते रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये प्रॅक्टिस करायचे त्यामुळे त्यांचं नाव ध्यानचंद चंद असं त्यांना पाठीमागे लावलं गेलं. म्हणजे त्यांची चिकाटी बघा, जर एखाद्या खेळामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर खूप स्ट्रगल आणि खूप कष्ट करावं लागतं. तर त्यांच्या नावावरती बघा म्हणजे गतीनं गोल करणे आणि गोल्ड मेडल ऑलिम्पिकचे 3 वेळा गोल्ड मेडल मिळवण्याचा मान त्यांना
मिळाला. अगदी त्यांच्या हॉकीच्या स्टिकवर सुद्धा शंका घेतली गेली की बाबानो ह्या स्टिक मध्येच ते वापरतात, त्या स्टिक मध्ये काही जादू वगैरे आहे का, म्हणून त्यांची स्टिक तपासली गेली. परंतु त्या स्टिक मध्ये त्यांना प्रशिक्षकांना काहीही म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना काहीच सत्य आढळलं नाही. आणि ती जादू होती ती त्यांच्या हातामध्ये होती त्या स्टिक मध्ये फिरवण्याच्या, आणि त्यामुळे त्यांचं नाव आज आपण आदरानं घेतो खेळामध्ये. आणि त्यांनी हॉकी या खेळाला सुद्धा खूप मोठं स्थान मिळवून दिलं. तर मुलांनी आणि मुलींनी सुद्धा की खेळामध्ये ज्या वेळेला आपण उतरतो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर म्हणजे खेळामध्ये यश आणि अपयश दोन्ही असतं, तर काय करायचं की अपयश जरी आलं तरी खचून नाही जायचं, तर पुन्हा आपल्याला त्या अपयशासाठी अपयशाला यशामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण स्ट्रगल केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत. म्हणतात ना की सफलता से ज्यादा असफलता की कहाणी या पडो, म्हणजे यशापेक्षा अपयशाच्या आपण वाचले पाहिजेत कहाण्या लोकांच्या. त्यामुळे आपल्याला काय होतात की सफल होणे के विचार मिलेंगे, म्हणजे आपल्याला यशाकडे कसं जायचं, आपण कुठं चुकलोय, कुठं आपण कमी पडलोय, ते आपणाला एक संधी मिळते त्यांच्यामधून. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ये सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी है देखो और सुधार करो. म्हणजे ज्यांना अपयश येते खेळामध्ये सुरुवातीला, त्यांनी आपल्यामध्ये काय कमी आहे, काय चुकलंय बाबा, त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करायचा पुन्हा आणि पुन्हा आपण त्या मार्गामधून कधीही बाजूला न होता सतत प्रयत्न राहिला. कारण काय असतं, एखादा विषवृक्ष जर आपण तोडायला घेतला तर ते 100 घाव घातल्यानंतर तो तुटून पडतो, म्हणजे ते यश फक्त त्या 100व्या घावाचं असतं का, तर नाही. तर त्यावेळेला घातलेल्या प्रत्येक गावाचं त्यामध्ये त्या कामगिरीमध्ये तेवढाच मोठा वाटा असतो. म्हणून अचानक यश मिळायचं म्हणजे आपल्याला उद्या धावायला निघालो की लगेच ट्रॉफी मिळेल, मेडल मिळेल आणि मोठं यश मिळेल असं नसते. तर त्यासाठी खूप वर्षानुवर्षे मेहनत आणि कष्ट घ्यावं लागतं. आता आपण हिनं तसं देशपांडे मॅडमनी या खेळाडू मुलींना खर तर मुलींच्या आपल्या या जागतिक महिला दिनानिमित्त पुष्प गुंफण्यासाठी त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं, तर त्यांचे पण खूप आभार. त्यांनी म्हणजे अगदी हिरेच निवडलेत आणि आपल्या मुलांना मुलींना त्यांचं खूप छान असं मार्गदर्शन लाभलं. त्यांचा अगदी शाळेपासूनचा प्रवास, राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास त्यांनी त्याच्यामध्ये उलगडला, त्यामुळे त्या दोघींचेही मी आभार मानते. आणि काजलला मार्गदर्शन करणाऱ्या प्रांजली नलावडे मॅडम यांनी सुद्धा क्रीडा प्रबोधिनीची खूप छान माहिती दिली आणि मुलांनी ती मुलांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे की बाबांनो आपल्याला खेळता येतं, आवड आहे, परंतु कुठल्या मार्गाने पुढे जायचं याचं आपल्याला दिशाच नसते. तर ती दिशा एक क्रीडा प्रबोधिनीच्या मार्गातून जाता येतं ही दिशा आपल्याला प्रांजली नलावडे मॅडमनी दिली, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. देशपांडे मॅडम यांचेही आभार मानते. काजलनं आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, तिचाही खूप खूप आभार. आणि या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक सर्वांचं मी आभार मानते आणि थांबते. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. खूप चांगला कार्यक्रम आता झाला, खूप प्रेरणादायी मार्गदर्शन पर आपल्याला माहिती मिळाली. सर्वांचे पुनश्चा आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आणि मीटिंग थांबवतो.